लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीनं राजाराम निकम यांचा 18वा स्मृती दिन आणि ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते। जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे पहिले जनक असलेले राजाराम निकम यांनी संघटनेची चळवळ सुरू करत एक रोपटं लावलं आणि त्याच रोपट्याचा आज वटवृक्षात रुपांतर झालेला आहे। त्यानिमित्तानं रविवारी काल तिडके कॉलनीतील ग्रामसेवक भवनात एक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या मेळाव्यात नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीनं तालुका स्तरीय आदर्श ग्रामपंचायत कर्मचारी पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले। तानाजी ठोंबरे यांना पहिल्या राजाराम निकम स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। 11,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे ग्रामविकास मंत्री दुर्लक्ष करत असून मात्र आयटक महासंघाच्या वतीनं पाठपुरावा करण्यात येत आहे। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत संघर्ष हा सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात काल घेण्यात आलेला आहे। जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांनी माझा जो सत्कार केला, मला पुरस्कार दिला आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्या या सरकारकडून कसल्याही पद्धतीमध्ये आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत असा निर्धार व्यक्त केला आणि लढ्याच्या मैदानात ते उतरले याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। आणि ज्यांच्या शिकवणीमुळं, ज्यांच्या वाटचालीमुळं आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो ते आमचे राजाराम बाबा, त्याचबरोबर आमचे सना भालेराव आणि माधव मोकाशी आणि असंख्य कर्मचाऱ्यांना आम्ही क्रांतिकारक अभिवादन करतो। आणि आम्ही शब्द देतो की आमच्याबरोबर आज आयटकचे जनरल सेक्रेटरी आहेत, आज गोव्याचे आमचे नेते आहेत, या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही आमचा लढा बुलंद करत राहू एवढा आम्हाला विश्वास। सरकार आगे है, सेंट्रल या स्टेट गवर्नमेंट वो लोगों ने विलेज पंचायत कर्मचारियों का ग्रासरूट वर्कर्स ऑफ डेमोक्रेसी, ये लोकशाही संभालते हैं वो ग्राम पंचायत, वो उसमें काम करते हैं, वो मजदूरों का दुर्लक्ष किया है। वो विलेज पंचायत कर्मचारी गवर्नमेंट एम्प्लॉयीज है, गवर्नमेंट सर्वेंट है, लेकिन उसको जो सहूलत कुछ नहीं मिलता है, पगार एकदम खराब मिलता है, उसका कुछ सहूलत नहीं है, सर्विस कंडीशन अच्छा नहीं है, ना सिक्योरिटी ऑफ सर्विस है। इसीलिए हम लोगों ने फेडरेशन बनाया है, पूरा देश में यह आंदोलन होने वाला है। 20-25 लाख मजदूर विलेज पंचायत में काम करते हैं। आज जो राजाराम बाबा निकम यांच्या नावाने जो गौरव पुरस्कार कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांना प्रदान करण्यात आलेला आहे, निश्चितच या पुरस्कारातनं या पुरस्काराची गरिमा आणि जे कार्य राजाराम बाबा यांनी केले आणि त्यासाठीच पुढे वारसा चालवत कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अनेक हिताचे कायदे, अनेक मागण्या, अनेक गोष्टी मिळून दिल्या, त्याची परतफेड करण्याचा छोटासा उपक्रम या ग्रामपंचायत महासंघाच्या युनियनने आज केलेला आहे। परंतु देशामध्ये जे सरकार आज अस्तित्वात आहे ते कामगारांचे अधिकार नाकारत आहे, जनतेची दिशाभूल करत आहे आणि खोटी आश्वासनं या सरकारने गेल्या 9 वर्षामध्ये जनतेला दिली आहे। मी कॉम्रेड राजाराम निकम बाबा यांच्या स्मृती गौरव पुरस्काराने कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान होतो आहे। का आम्ही एक योग्य अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी गौरव करतो आहे। का कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे सर यांचं जे योगदान आहे ते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी याचं कुठलंही मूल्य न होणार आहे।
त्यांच्या कारकिर्दीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना खूप काही भरीव असा लाभ मिळालेला आहे आणि तो लाभाला आम्ही काहीतरी ऋण त्यांचं फेडण्याच्या यांनी जो आज त्यांचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही आम्हाला धन्यवाद। आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस नामदेव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा काल संपन्न झाला। दरम्यान यावेळी ठोंबरे यांनी पुरस्काराची रक्कम भारतीय कम्युनिस्ट पक्षाला देत भाकपचे राज्य सहसचिव राजू देसले आणि नामदेव चव्हाण यांच्याकडे ती सुपूर्द केले। यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं। याप्रसंगी ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला अशा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मित्रमंडळी खास उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।